विद्यार्थी मित्रांनो अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने स्केट बोर्डिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे आपल्या या छोट्याशा यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण तिचं अभिनंदन करूया आणि तिचं भारतीय संघात तिला स्थान निर्माण करता यावं त्यामध्ये तिची निवड व्हावी आणि तिने ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून द्यावं या तिला शुभेच्छा सुवर्णपदक मिळवायचं असो किंवा परीक्षेत यश मिळवायचं असो अभ्यास तर करावाच लागेल चला तर आज आपण पाहूया उपघटक दोन पॉईंट पाच विरामचिन्हे हे जाणून घ्या अरे फार महत्वाच्या गोष्टी आहेत जाणून घ्यायच्या बरं का हे जर तुम्ही एवढं जाणून घेतलात तुम्हाला हे सगळं प्रकरण सोपं जाते बरं का मुलांनो पहा विराम म्हणजे विश्रांती किंवा थांबणे बोलताना आपण मध्ये मध्ये थांबतो वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते प्रश्न कोठे आहे उद्गार कोणता इत्यादी बाबी कळणे आवश्यक आहे हे आणि इतर संकेत देण्यासाठी विशिष्ट चिन्हाचा उपयोग भाषेमध्ये केला जातो त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात त्यांचा योग्य उपयोग करता येण्याची क्षमता प्राप्त करून देणे आवश्यक आहे वाचन लेखन भाषण यांच्याद्वारे विरामचिन्हांचा समर्पक आणि परिणामकारक वापर भाषिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे त्याच्यामुळं हे सगळे चिन्हांची पहिलं ओळख करून घ्या बघा आता विराम चिन्ह पूर्ण आता पूर्णविराम कसा असतो माहिती आहे हे बघा इथं दिलेलं आहे ते चिन्ह म्हणजे पूर्णविराम दाखवतो तुम्हाला आता दिसतंय पूर्णविराम हे अशा पद्धतीनं छोट टिंब म्हणजे पूर्णविराम उद्गारवाचक किंवा उद्गार चिन्ह कशाला म्हणायचं हे बघा हे अशी उभी रेष आणि त्याच्या खाली टिंब पुढं बघा त्याच्यानंतर स्वल्पविराम कशाला म्हणते ते बघून घ्या हे बघा स्वल्पविराम म्हणजेच क्वामा दिसलं तुम्हाला हे त्याच्यानंतर अर्धविराम म्हणजे बघा हे अशा पद्धतीने टिंब आणि खाली क्वामा हे दोघाला मिळून अर्धविराम म्हणायचं हे तर तुम्हाला अदोगरपासून माहिती आहे प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नार्थक चिन्ह याला हे बघा हे अशा पद्धतीचं चिन्ह आहे समजलं मुलांनो आता पुढे आणखीन कोणते चिन्ह आहेत एकेरी अवतरण चिन्ह हे बघा हे असं जर असेल तर एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह आणि दोन दोन जर असेल ह्या दोघाच्या मध्ये वाक्य असते बरं का मुलांना त्याला म्हणायचं दुहेरी अवतरण चिन्ह समजलं आता आपण पाहूया नमुना प्रश्न बघा आता काय दिले प्रश्न पहिला पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा असं म्हणलंय मग आता काय आहे नंबर एक उद्या काय तो निर्णय कळेल पूर्णविराम अर्धविराम उद्गारार्थी चिन्ह आणि प्रश्नचिन्ह साधं आणि सरळ सोपं किरी मुलांनो न इथे येईल पूर्णविराम कारण वाक्य तर, पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम आवश्यक आहे हे काही प्रश्नार्थक चिन्ह नाही आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य नसल्यामुळं हे येणार नाही उद्गारार्थी वाक्य नसल्यामुळं हे चिन्ह येणार नाही आणि अर्धविराम म्हणजे ह्याच्या पुढं कोणतं तरी वाक्य नाही आहे म्हणून इथं अर्धविराम पण येणार नाही म्हणून पहिल्याच उत्तर नंबर एक दुसरा प्रश्न पुढील वाक्याच्या शेवटी कोणते योग्य विरामचिन्ह येईल किंवा योग्य विरामचिन्ह निवडा रूपा शाळेत का जात नाही रुपा शाळेत का जात नाही असं म्हणलं की प्रश्नचिन्ह म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर दोन कारण प्रश्नार्थक वाक्य आहे आता तिसरा प्रश्न काय दिले तिसरा प्रश्न चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी एक आहे बरं का मग में एका मिनिटामध्ये आपल्याला प्रश्न वाचायचा समजून घ्यायचा आणि उत्तराचा पर्याय रंगवायचा आणि खरं बघितलं हो तर तीस सेकंदातच सगळं होतंय पण घाई ना करायचं नाही चाळीस सेकंद तो प्रश्न वाचा उत्तर समजून घ्या आणि दहा सेकंदामध्ये पर्याय रंगवा पन्नास सेकंदात जरी एक प्रश्न झाला तरी भरपूर झालं पहा काय करायचं याचा आता चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे मला गाणे आवडते चुकीचे विरामचिन्ह हे तर बरोबर वाटायले दुसरं ती काय करते ती काय करते अरे हे तर प्रश्नार्थक वाक्य आहे आणि तू पूर्णविराम दिले पाहिजे चुकीचे विरामचिन्ह घातलेलं वाक्य आहे पुढचं तरी गौरी छान गाते पूर्णविराम बरोबर आहे त्याने भाषण दिले पूर्णविराम हे सगळे साधे वाक्य छान आहेत पूर्णविरामापर्यंत पण हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून पहिल्याचं तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न काय दिलाय पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा केवढा मोठा प्राणी हा केवढा मोठा प्राणी हा म्हणजे आता हे उद्गार निघायले प्राणी बघितल्या बघितल्या मग प्रश्नार्थक चिन्ह नाही येणार पूर्णविराम नाही येणार क्वामा नाही येणार तर उद्गारार्थी चिन्ह येईल कारण उद्गारार्थी वाक्य आहे म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर तीन पहा पाचवा प्रश्न वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्याच्या योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले नंबर एक त्याने असे का केले असेल मग आता वाक्यातील विरामचिन्ह ओळखायचंय मग इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून याचं उत्तर पूर्ण विराम नाही अर्धविराम नाही अवतरण चिन्ह नाही प्रश्नचिन्ह म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर चार चारचा पर्याय रंगवायचा सहावा हो प्रश्न वाक्यातील विराम चिन्ह ओळखून त्याच्या योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा ओ हो तू उत्कृष्ट कामगिरी केलीस अरे हे तर उद्गार चिन्ह आहे प्रश्नचिन्ह नाही अर्धविराम नाही स्वल्पविराम नाही म्हणून सहाव्यामधल्या पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पहा आता सातवा प्रश्न अरे मुलांनो किती सोपे सोपे प्रश्न आहेत मग कशामुळे सोपे चाललेत तुम्ही छान सुरुवात समजून घेतली म्हणून सोपे चाललेत बघा चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखून त्याच्या पर्याय क्रमांक निव निवडायचा आपल्याला मग आता चुकीचे विरामचिन्ह घातलेले बरं का सुंदर बगीचा आहे हा सुंदर बगीचा आहे हा तर हे, हे तर उद्गारार्थी वाक्य झालं की रे सुंदर बगीचा आहे हा हे उद्गारार्थी वाक्य आणि उद्गारार्थी चिन्ह हे बरोबर आहे कोण आलाय तिकडं हे तर प्रश्नार्थक वाक्य आणि प्रश्नार्थक चिन्ह हेही बरोबर आहे सायली राणी रिया अभ्यास करतात सायली राणी व रिया अभ्यास करतात हे पण पूर्ण विरामापर्यंतचं वाक्य हे विरामचिन्ह हे विरामचिन्ह हे विराम चिन्ह बरोबर आहे आणि तिसरं काय तो नेहमी खेळतो अरे हे तर साधं वाक्य आहे आणि तिथं उद्गारार्थी वाक्य चिन्ह दिलेलं आहे म्हणून चुकलं चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखायचंय म्हणून सातव्याचलं उत्तर आहे पर्याय नंबर तीन बघा आठवा प्रश्न हे स्पष्टीकरण पण दिलेले बरं का रे तुम्हाला वाचायचं तर तुम्ही वाचू शकता पहा बरं आठवा प्रश्न काय म्हणतो पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आवश्यक आहे त्याच्या योग्य पर्याय निवडा नंबर एक मी नियमित अभ्यास करतो मी नियमित अभ्यास करतो मग काय इल्याचं वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल आवश्यक ये आहे मी नियमित अभ्यास करतो प्रश्नचिन्ह नाही उद्गारवाचक चिन्ह नाही स्वल्प विराम नाही पूर्णविराम करेक्ट आहे म्हणून आठव्यामधल्या पहिल्याच उत्तर आहे पर्याय नंबर तीन नव्व पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरणे योग्य होईल मी जाऊ का खेळायला मी जाऊ का खेळायला मग का रे मी जाऊ का खेळायलाच वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल मी जाऊ का खेळायला पूर्ण विराम नाही उद्गारार्थी चिन्ह नाही अर्धविराम नाही प्रश्नार्थक चिन्ह करेक्ट आहे कारण हे प्रश्न विचारायला मी जाऊ का खेळायला म्हणून नव्याच उत्तर पर्याय नंबर चार पाहूया अगदी सोपा असलेला सराव प्रश्न संच दोन पॉईंट पाच पहिला प्रश्न अर्धविराम यासाठी असणारे योग्य विराम चिन्ह निवडा आता हे तर फारच सोपै रे स्वल्पविराम म्हणजे क्वामा आणि अर्धविराम म्हणजे पर्याय नंबर तीनचं चिन्ह समजलं मुलांनो वरटिंब आणि खाली क्वामा म्हणून पर्याय तीनच्या वर्तुळाला रंगवायचे आणि छान दमाणी प्रश्न वाचून खूप झालं चाळीस पन्नास सेकंदात पूर्ण करा अगदी दहा सेकंदात सोडवू नका बरं का मुलांना वीस सेकंदात तर बिलकुल नाही माडी वाच पुढचा प्रश्नचिन्हसाठी असणारे योग्य विरामचिन्ह निवडा प्रश्न सोपा आहे बरं का पण तुम्ही जर फास्ट वाचलात प्रश्नचिन्हासाठी असणारे योग्य विरामचिन्ह निवडा लगेच पर्याय एक दोन तीन लगेच पर्याय चार गुडबडीनं तुम्ही येत असून चुकतात पर्याय चारला रंगवतात म्हणून आणि प्रश्न वाचा आणि व्यवस्थित पर्याय पहा आणि नंतर योग्य पर्यायाला रंगवा दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन तिसरा प्रश्न प्रश्नचिन्ह या विरामचिन्हाचे योग्य नाव निवडा <laughs> किती सोपे सोपे प्रश्न आहेत प्रश्नचिन्ह मी आत्ताच म्हणलं म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर एक आता ह्याचं नाव हेच आहे म्हणून पुढचे पर्याय वाचायची गरजच नाही चौथा प्रश्न बघा इथं असं दिलंय आणि पुढलंय या विरामचिन्हाचे योग्य नाव निवडा स्वल्प विराम नाहीये पूर्णविराम तर शेवटी असतंय एकेरी अवतरण चिन्ह हेच आहे दुहेरी अवतरण चिन्ह तर नाहीये म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर तीन पाचवा प्रश्न या विरामचिन्हाचे योग्य नाव निवडा एक उभी रेश आणि खाली टिंब म्हणजे हे तर काय आहे रे एकदम बरोबर आहे उद्गार चिन्ह पाचव्याच उत्तर पर्याय दोन पुढचा प्रश्न प्रश्न सहा ते दहा साठी सूचना काय दिलेल्या आहेत खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा म्हणले वाक्य दिलंय आणि त्याच्यातलं विराम चिन्ह कोणतं आहे ते ओळखायचंय प्रश्न सहावा आहेच खरा कल्पकतेचा बादशहा आणि त्याच्या पुढं असं चिन्ह दिलंय कोणतं चिन्ह आहे मग हे उद्गार चिन्ह मग कुठे पर्यायात पर्याय नंबर दोन करेक्ट पुढचा प्रश्न सातवा तुझा वाढदिवस केव्हा असतो आता हे चिन्ह आलंय मग आता हे कोणतं आहे एकदम बरोबर आहे प्रश्नचिन्ह मग प्रश्नचिन्ह हे कुठं पर्यायात पर्याय नंबर चार म्हणून चारचा पर्याय रंगवायचा छान दमानी आठवा प्रश्न किमया गवार किमया गवार पडवळ कोबी भेंडी आणि पालेभाज्या आवडीने खाते म्हणजे किमिया नावाची मुलगी आहे ती किमिया गवार पडवळ कोबी भेंडी आणि पालेभाज्या आवडीने खाते मग आता ह्याच्यामध्ये काय प्रश्न होता विरामचिन्हे ओळखा म्हणले मग आता विरामचिन्हे कोणता आलं ह्याच्यामध्ये पूर्णविराम पूर्णविराम तर नाहीच आहे मग हे दिलं आहे क्वामा म्हणजेच त्याला म्हणतो स्वल्पविराम मग स्वल्पविराम नाही अर्धविराम नाही आहे हे स्वल्पविराम प्रश्नचिन्ह नाही आ करेक्ट म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नववा प्रश्न आजोबा म्हणाले यशवंत भव गुणवंत भव मग आता नवव्याचं उत्तर काय येईल अर्धविराम आणि स्वल्पविराम आहेत का स्वल्प नाही हे तर स्वल्पविराम आहे नाही अर्धविराम नाहीच आहे पुढचा प्रश्नचिन्ह प्रश्न आणि स्वल्प विराम प्रश्नचिन्ह तर नाहीच आहे म्हणून दुसरा पर्याय येणार नाही तिसरा पर्याय पूर्णविराम आणि अर्धविराम पूर्णविराम आहे अर्धविराम तर नाहीच आहे नाही मग काय स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह हे करेक्ट आहे बघा स्वल्पविराम हे क्वामा म्हणजे स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हणून नवव्याचं उत्तर पर्याय नंबर चार दहावा प्रश्न इंद्रधनुष्यात सात रंग असतात पूर्णविराम म्हणून दहाव्याचे उत्तर पर्याय नंबर एक फार सोपे सोपे प्रश्न आहेत पहा अकरावा प्रश्न तुला कंटाळा नाही आला या वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे तुला कंटाळा नाही आला मग कंटाळा नाही आला म्हणजे प्रश्न विचारायला हे म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह येईल म्हणून अकराव्याचं उत्तर पूर्णविराम नाही अर्धविराम नाही उद्गार वाचक नाही तर प्रश्नचिन्ह म्हणून अकराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार बारावा प्रश्न वा कोकम सरबत छान झाले आहे या वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे प्रश्नचिन्ह वा, वा म्हणजे उद्गारार्थी उद्गार झाला म्हणजे उद्गारार्थी चिन्ह म्हणून याचं उत्तर बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन प्रश्नचिन्ह नाही स्वल्प विराम नाही की अर्धविराम नाही बघा वाक्य वाचता वाचताच येते बरं रे उत्तर मग हे वाक्य वाचायची पद्धत वाक्य कधी कळल हे सगळ्या गोष्टी तुम्ही जितकं जास्त अवांतर वाचन करताल तेवढं तुमचं परफेक्ट होईल बघा तेरावा प्रश्न खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे घातलेले वाक्य ओळखा मग खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे घातलेले वाक्य ओळखा म्हणजे काय विरामचिन्ह चुकीचे बघा आता पहिलं बापरे केवढा मोठा हा अजगर बरोबर इथं उद्गारार्थी वाक्य आहे उद्गारार्थी चिन्ह आहे म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे दुसरा गाढवाला गुळाची चव काय प्रश्नचिन्ह हेही बरोबर आहे तिसरं मनीषला पेरू आंबा फणस ही फळे आवडतात हेही बरोबर आहे पेरूच्या पुढं कोमा आंबाच्या पुढं कोमा फणस ही फळे आवडतात बरोबर चौथं श्रद्धा नियमित अभ्यास करते नाही आहे तर साधं वाक्य आहे आणि प्रश्न चिन्ह दिले चुकलं म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पूर्णविराम पाहिजे तर प्रश्न चिन्ह दिलं आहे चौदावा प्रश्न गोदावरी चंद्रभागा कृष्णा या महाराष्ट्रातील नद्या आहेत मग कोणतं चुकीचं आहे हे तर बरोबर दिसायला आहे सगळं क्वामा आहे पूर्णविराम आहे बरोबर आहे पुढं दुसरा पर्याय बाबा किती भरभर भर चालता तुम्ही जरा सावकाश चाला ना आता बघा किती भरभर भर चालता तुम्ही बरोबर आहे म्हणजे ते उद्गार काढला त्यानं आणि पुन्हा पूर्णविराम पण आहे आणि तो बोलायला आहे बाबांना म्हणून दुहेरी चिन्हात आलेलं आहे वाक्य बोललेले वाक्य कशात येतात दुहेरी चिन्हात म्हणून हेही बरोबर आहे तिसरा अब बब केवढा मोठा प्राणी हा उद्गारार्थी वाक्य आणि उद्गारार्थी चिन्ह पण आले बरोबर आहे चौथा तळे राखी तो पाणी चाखी आता बघा ह्याच्यामध्ये तळे राखी तो पाणी चाखी हे उद्गार आहे पण इथं दिले क्वामा म्हणून चौदाव्याचे उत्तर पर्याय नंबर चार पंधरावा प्रश्न विद्यार्थ्याला पुस्तक कोणी दिले विद्यार्थ्याला पुस्तक कोणी दिले प्रश्नार्थक चिन्ह आहे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक चिन्ह म्हणून पंधराव्याचं उत्तर पर्याय नंबर एक नाही येणार हां ना कारण हे बरोबर आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दुंगा हेही बरोबर आहे आणि हिंदीतलं वाक्य असल्यामुळं इथं उभीरेश म्हणजेच पूर्णविराम आलेले हेही बरोबर आहे तू नियमित शाळेत जा हे साधं वाक्य आणि पूर्णविराम आहे हेही बरोबर आहे चौथा पर्याय नाला मोगरा जाईची फुले आवडतात आता इथं अर्थविराम दिले हे चुकीचे क्वामा पाहिजे नाला मोगरा क्वामा जाईची फुले आवडतात जसं इथं दिलं बघा गोदावरी चंद्रभागा कृष्णा बरोबर आहे ना चंद्रभागा कृष्णाच्यामध्ये क्वामा गोदावरी चंद्रभागाच्यामध्ये क्वामा तसं इथं अर्धविरामच्याऐवजी स्वल्प विराम पाहिजे म्हणून पंधराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार शेवटचा प्रश्न पुढील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आलेली आहेत ताई म्हणाली किती उंच इमारत आहे ही उद्गारार्थी चिन्ह ताई म्हणाली किती उंच इमारत आहे ही किती उंच ही बापरे मग आता ह्याच्यात कोणते कोणते विराम चिन्ह आले शोधूया नंबर एक दुहेरी अवतरण चिन्ह आता हे दुहेरी अवतरण चिन्ह दोनदा असते पण त्याला एकच म्हणायचं बरं का ह्याला दोन म्हणायचं नाही हा फरक लक्षात घ्या दोहेरी अवतरण चिन्ह हे दोन चिन्ह आहेत पण त्याला एकच म्हणायचं हे झालं एक उद्गारार्थी चिन्ह हे झालं दोन आणि स्वल्प विराम हे झालं तीन म्हणून सोळाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन आणि उत्तर तीन कधी कधी घाईमध्ये वाचलं की उत्तर तीन असतंय म्हणून पर्याय पण तिसराच रंगवतात आणि मग पुन्हा कपाळाला हात लावून घेतात अरे खुस काय चुकलं हे माझं म्हणून प्रश्न दमानी वाचा आणि उत्तर पर्याय योग्य पद्धतीनं रंगवा नक्कीच हा भाग तुम्हाला समजला असेल अशी मला आशा आहे परीक्षेत जर यावर आधारित प्रश्न आले तर पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुलांना